ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तिसऱ्या आघाडीच्या वतीने निपाणी तहसीलदारांना निवेदन. सामान्य कष्टकरी वर्गाला मानधन मिळण्याची मागणी. वर्षापेक्षाही अधिक कालावधी उलटून गेला, मात्र कोरोनाचा कहर वाढतच आहे. या परिस्थितीमुळे सर्वसामान्य व्यक्तींचं जीवन पूर्णतः विस्कळीत झालं असून उपाशीपोटी मरण्याची वेळ नागरिकांवर येत आहे. निपाणीतील तिसऱ्या आघाडीच्या वतीनं विविध मागण्यांसाठी निपाणीचे तहसीलदार गायकवाड यांना निवेदन देण्यात आलं. यावेळी तिसऱ्या आघाडीचे अध्यक्ष राजू पवार यांनी माध्यमांशी बोलताना निवेदनाच्या मजकुराचा सारांश सांगितला. या व्यतिरिक्त सामान्य माणसाचे काय हाल होत आहेत याकडे सरकारचे लक्ष वेधले. यावेळी राजू पवार म्हणाले, रिक्षा चालक, टॅक्सी चालक, MIDC मध्ये कामाला जाणारे व्यक्ती, सेंटरिंग कामगार, मजूर, छोटे छोटे व्यावसायिक तसेच अनेक गरीब कामगार यांच्यावर लॉकडाऊनचा भयंकर परिणाम झाला आहे. अशा सामान्य नागरिकांना सरकारकडून महिन्याभरासाठीचे त्यांचे जे पगार आहेत तितकेच मानधन सरकारकडून त्यांना मिळावे आणि जास्तीत जास्त लोकांना राशन वाटप करण्यात यावे. कोरोनामुळे ज्या कुटुंबातील व्यक्ती दगावली आहे त्यांच्या कुटुंबांना 10 लाखाचा निधी देण्यात यावा अशा अनेक मागण्यांसह तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. चालक असेल, सेंटरिंग कामगार असेल, परत तुमचा MIDC ला जाणारा कामगार असेल, तर कमीत कमी त्यांना एक महिन्याचा पगार जो त्यांना मिळणारा पगार असेल, मग 10,000 असेल, 7,000 असेल, किंवा रिक्षांची टॅक्सींची काय त्यांची महिन्याची मिळकत असेल, अशा पद्धतीनं सरकारनं त्यांना मानधन द्यावं. आणि जे काय आता तांदूळ जंदळ जे गहू राशनचं या लागलेलं आहे ते कमीत कमी लोकांच्या पर्यंत पोहोचत आहे, तर जास्तीत जास्त खरोखर गरज आहे त्या लोकांच्या पर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि अशी आमची सरकारला विनंती आहे या सरकारला, कारण आम्ही लॉकडाऊन असल्यामुळं आज तिसऱ्या आघाडीचे मेन पदाधिकारी, मग MIM असेल, सिटुए संघटना असेल, रईत संघटना असेल, निपाणी भाग शेतकरी संघटना असेल, वंचित बहुजन आघाडी असेल व रिक्षा टॅक्सी मालक संघटना असेल, विविध संघटना येऊन आम्ही जी तिसरी आघाडी निर्माण केली आहे ती एवढ्यासाठीच निर्माण केली आहे की कुठल्याही परिस्थितीत जो जो आमच्या परीने काय मदत करायची ती आम्ही मदत चालू ठेवलेली आहे. मात्र आम्ही एवढ्या जनतेला मदत करण्या इतपत काय आम्ही फार मोठं नाही, कारण आम्ही काय मोठे व्यापारी नाही. आमच्या परीने आम्ही मदत करतो आणि गव्हर्नमेंटची जी काय मदत आहे ती सामान्य कुटुंबापर्यंत, शेतकऱ्यापर्यंत पोचावं. आणि जो काय कोरोनामध्ये जोचा मृत्यू झालाय अशा त्यांच्या घरच्या, मग त्यांचे वडील असतील, भाऊ असतील, आई असेल, बायको असेल, त्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी कमीत कमी 10 लाख रुपये तर त्यांच्या खात्यावर सरकारनं जमा करावं अशी आमची सरकारला विनंती आहे. आणि अशा पद्धतीचं निवेदन माननीय तहसीलदार साहेबांना आम्ही दिलेलं आहे. यावेळी जिल्हा अध्यक्ष सिटूचे CA खराडे, IN बेग, सुधाकर माने, जाकीर खादरी, प्रवीण नाईकवाडे, अनिल ढेकळे, भगवंत गायकवाड, सुनील गाडीवड्डर, उमेश भारमळ, सदानंद नरके, अल्लाउद्दीन जमादार, फारुक नगारजी, गजानन खापे, संजय शास्त्री, रमेश वागळे, निशांत हिरेमठ आदी उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी निपाणीहून गौतम जाधव.